नोकरी करणाऱ्या तायांना आणि बाळाच्या बाबांना विनंती. वर्षाला 6 वेळा बाळाला आजारपण येऊ शकते आणि प्रत्येक वेळा त्याला 3-4 दिवस तरी आईबाबांना सुट्टी घ्यायला लागेल. मग 6 चौक 24. हां, कोणाला 40, कोणाला 30, पण याची तजवीज ठेवा. त्यामुळे पाळी चुकल्यापासून पुढच्या सगळ्या सुट्ट्या बाळाच्या नावाने ठेवा. म्हणजे समजा पाळी चुकली आणि पोटात दुखलं, उलटी झाली, काहीतरी झालं, तर कामावर जाता नाही येणार आणि अशा वेळा सुट्टी नाही म्हणजे अडचण होणार. तर ती न करता लग्नानंतर आनंद करा, पण पाळी चुकली तर त्यानंतरच्या काळासाठी सर्व सुट्ट्या ठेवा आणि आई झाल्यावर, बाबा झाल्यावर सर्व सुट्ट्या बाळाच्या आजारपणासाठी ठेवा. तुम्हाला लागणार नाहीत, प्रगती होते आहे, पण भूक नसो पण शिदोरी असो, हे सगळ्यांना सांगा. डॉक्टर हेमंत जोशी विराट.